आज आपण पाहणार आहोत मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना कधी झाली तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेले जिल्हे एकूण किती येतात? 26. 1 मे 1960 जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस महाराष्ट्रात अस्तित्वात जिल्हे होते 26. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा. महाराष्ट्रात आपल्या स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणला तर अहमदनगर आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणला तर पुणे आहे. 1 नंबर अहमदनगर, 2 नंबर पुणे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर औरंगाबाद. अजिंठा वेरूळ लेणी औरंगाबाद. महाराष्ट्रात कोकणातील घाट आता उत्तरेकडून दक्षिणेकडे बघू कारण यावर कधीही प्रश्न बऱ्याच वेगवेगळ्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जातो. उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोकणातील घाट आता बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेला जो क्रम आहे तो आपण बघू. आता थळघाट सर्वात पहिला आहे. थळघाट उत्तरेला थळघाट, नंतर त्यानंतर कुंभार्ली घाट आहे, नंतर त्यानंतर फोंडा घाट आहे आणि त्यानंतर आहे आंबोली घाट. याचा जर उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थळ पाहिल जर क्रम पाहिला तर कोकणातील घाट कोणते येतात? थळघाट लक्षात ठेवा, कुंभार्ली घाट, नंतर फोंडा घाट आणि खाली आंबोली घाट. आता महाराष्ट्रात महाराष्ट्र पर्वत उंची उतरता क्रम. आता सर्वात जास्त उंची असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठ उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई, ज्याची 1646 मीटर उंची आहे. त्यानंतर आहे साल्लेर, त्यानंतर महाबळेश्वर आणि त्यानंतर आहे हरिश्चंद्रगड. याचा पण उतरता क्रम तुम्हाला विचारू शकतात. आता महाराष्ट्र पठार निर्मिती, महाराष्ट्र पठार निर्मिती झाली भ्रंशमूलक उद्रेकामुळं. बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्र पठार निर्मिती कशी झाली आहे? तर भ्रंशमूलक उद्रेकामुळं झालेली आहे. महाराष्ट्रात सर्वात अधिक जैवविविधता बायोडायव्हर्सिटी कुठं आहे? तर पश्चिम घाट, ज्याला आपण सह्याद्री म्हणतो, कोकण. महाराष्ट्र कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर मान्सून वारे. प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारला आहे. आणि महाराष्ट्र कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर मान्सून. महाराष्ट्रात सर्वात जास्त लांब नदी, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी. महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा भंडारा. महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर भंडारा. पहा, एकदा पुन्हा आपण आजचं माहिती पुन्हा पाहू. मुंबई राज्य 1 नोव्हेंबर 1956, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेले जिल्हे किती येतात? 26. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पुणे. महाराष्ट्रातील कोण अजिंठा वेरूळ लेणी कोण्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद. कोकणातील घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे थळघाट कुंभार्ली घाट, फोंडा घाट, आंबोली घाट. महाराष्ट्रात उंचीनुसार पर्वत उतरता क्रम कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड. महाराष्ट्र पठार निर्मिती भ्रंशमूलक उद्रेकामुळे झालेली. महाराष्ट्रात सर्वात अधिक जैवविविधता पश्चिम घाटात सापडते. महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर मान्सून वारे. महाराष्ट्र सर्वात जास्त लांब नदी गोदावरी. महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा भंडारा. एवढं सर्व लक्षातच ठेवायचं आहे. आता पुढची माहिती बघू आपण. तर महाराष्ट्रात सर्वाधिक वने असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील? तर गडचिरोली. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच एक्झाममध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. महाराष्ट्र सर्वात कमी वनाखाली क्षेत्र मराठवाडा. सर्वात कमी